प्रीवियस पॉइंट मध्ये आपण काय पाहिलं, ऑपरेशन्स ऑन डेटा स्ट्रक्चर, सिक्स डिफरेंट ऑपरेशन. नाउ आता आपण पाहणार आहे अल्गोरिदम कॉम्प्लेक्सिटी. देर आर थ्री पॉइंट्स, टाइम कॉम्प्लेक्सिटी, स्पेस कॉम्प्लेक्सिटी अँड प्रॉब्लेम्स टू कॅल्क्युलेट फ्रिक्वेन्सी काउंट. ओके, हाऊ टू कॅल्क्युलेट फ्रिक्वेन्सी काउंट वी विल सी. वॉट इज द मीनिंग ऑफ टाइम कॉम्प्लेक्सिटी अँड स्पेस कॉम्प्लेक्सिटी? ओके, अल्गोरिदम कॉम्प्लेक्सिटी, बेसिकली अल्गोरिदम कॉम्प्लेक्सिटी मीन्स वॉट? फर्स्ट ऑफ ऑल आपण सी मध्ये शिकलोय अल्गोरिदम मीन्स वॉट. अल्गोरिदम इज अ सेट ऑफ स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन दॅट परफॉर्म पर्टिक्युलर टास्क. ओके, आपण ऑलरेडी अल्गोरिदम खूप वेळा शिकलोय, अल्गोरिदम लिहिलेत प्रत्येक प्रोग्रॅमचे, राईट? दिस इज द फर्स्ट स्टेप बिफोर डेव्हलपिंग ए सी प्रोग्रॅम ऑर एनी प्रोग्रॅम. ओके, इन अल्गोरिदम वी कॅन से इट इज अ स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन्स विच कॅन परफॉर्म पर्टिक्युलर टास्क, दॅट इज कॉल्ड एज अल्गोरिदम. देन नाउ वॉट इज द मीनिंग ऑफ कॉम्प्लेक्सिटी? द कॉम्प्लेक्सिटी ऑफ अल्गोरिदम एम, अल्गोरिदमला काय म्हटलंय त्यांनी, एम इज द फंक्शन एफ ऑफ एन. फंक्शनला काय म्हटलंय, एफ, आणि त्यामध्ये जे इलिमेंट असणार आहेत ज्याच्यावर ऑपरेशन होणार आहे त्याला त्यांनी नाव दिले एन, विच गिव्ज द रनिंग टाइम अँड स्टोरेज रिक्वायरमेंट ऑफ द अल्गोरिदम इन टर्म्स ऑफ साईज एन ऑर द इनपुट डेटा. म्हणजे काय, कॉम्प्लेक्सिटी मीन्स वॉट, की अल्गोरिदम मध्ये जो डेटा आहे, जे ऑपरेशन्स आहेत, त्यांना एक्झिक्यूट होण्यासाठी म्हणजेच रनिंग टाइम काय असणार आहे आणि त्याला किती स्टोरेज लागेल याविषयी माहिती कोण देत आहे, इन्फॉर्मेशन, त्या अल्गोरिदमची कॉम्प्लेक्सिटी. सो रनिंग टाइम ऑर ऑपरेशन टाइम, इट डील विथ टाइम कॉम्प्लेक्सिटी. देर आर टू टाइप्स, अकॉर्डिंग टू स्टोरेज अँड अकॉर्डिंग टू टाइम. स्पेस कॉम्प्लेक्सिटी, स्पेस कॉम्प्लेक्सिटी डील्स विथ स्टोरेज रिक्वायरमेंट. मीन्स वॉट, इन माय प्रोग्राम देर आर 10 इंटीजर व्हेरिएबल्स. ओके, 10 इंटीजर व्हेरिएबल. ओके, 10 इंटीजर व्हेरिएबल. वॉट इज द डेटा रिक्वायर्ड, डेटा स्टोरेज रिक्वायर? इंटीजर इज इट इज 2 बाइट्स, मीन्स 10 व्हेरिएबल, 2 इंटू 10, सो इट रिक्वायर्स 20 बाइट्स ऑफ स्टोरेज. सो दिस इन्फॉर्मेशन गिव्ज बाय स्पेस कॉम्प्लेक्सिटी. ओके, अँड टाइम कॉम्प्लेक्सिटी, इट डील्स विथ कम्प्युटिंग टाइम. मीन्स वॉट, इन माय सिंगल प्रोग्राम देर आर 5 डिफरंट ऑपरेशन्स. ओके, सो 5 डिफरंट ऑपरेशन्स, सो टाइम कॉम्प्लेक्सिटी 5, राईट? सो टाइम कॉम्प्लेक्सिटी म्हणजे आपल्या माइंडमध्ये येतात मिनिट, आवर, सेकंड. नो, इन कम्प्युटिंग टाइम कॉम्प्लेक्सिटी मीन्स वॉट, की आपल्या प्रोग्रॅममध्ये ॲक्टिव्ह ऑपरेशन्स किती आहेत, फंक्शन्स किती परफॉर्म होत आहेत प्रोग्रॅममधले, हाऊ मेनी टाइम्स पर्टिक्युलर फंक्शन इज परफॉर्म, दॅट इज रिलेटेड विथ टाइम कॉम्प्लेक्सिटी. ओके, वी विल सी. सो दीज आर द टू टाइप्स ऑफ कॉम्प्लेक्सिटी, स्पेस कॉम्प्लेक्सिटी अँड टाइम कॉम्प्लेक्सिटी. सो हाऊ टू कॅल्क्युलेट फ्रिक्वेन्सी काउंट यावर क्वेश्चन येऊ शकतो. फ्रिक्वेन्सी काउंट का कॅल्क्युलेट करतो आपण, जर आपल्याला टाइम कॉम्प्लेक्सिटी कॅल्क्युलेट करायची असेल, सो फर्स्ट स्टेप इज टू काउंट फ्रिक्वेन्सी काउंट. ओके, इट इज यूजफुल टू काउंट टाइम कॉम्प्लेक्सिटी. फ्रिक्वेन्सी काउंटचा यूज काय आहे, टू काउंट टाइम कॉम्प्लेक्सिटी वी हॅव टू काउंट फर्स्ट फ्रिक्वेन्सी काउंट. ओके, फ्रिक्वेन्सी मीन्स वॉट, कोणाला माहिती आहे फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, कोण सांगू शकेल एक्झाम्पल, व्हॉट इज द मीनिंग ऑफ फ्रिक्वेन्सी? येस, व्हॉट इज द मीनिंग ऑफ फ्रिक्वेन्सी? रिपिटेशन. हा सर, रिपिटेशन. रिपिटेशन, ओके. अगेन अजून कोणाला काय वाटतंय? फ्रिक्वेन्सी मीन्स वॉट इन जनरल? एक्झाम्पल, मला पुणे टू, सॉरी, हडपसर टू स्वारगेट जायचंय. आपण काय सांगतो, प्रत्येक अर्ध्या तासाला किंवा प्रत्येक 15 मिनिटाला
स्वारगेटला जायला बस आहे हडपसरवरून. मीन्स व्हॉट हियर? फ्रिक्वेन्सी किती झाली बसची? येस, 15 मिनिट्सला एक बस आहे, म्हणजे फ्रिक्वेन्सी इज 15 मिनिट्स. पर 15 मिनिट्स वन बस इज देअर, वन पीएमटी इज देअर फ्रॉम हडपसर टू स्वारगेट. राईट, मीन्स इन वन आवर हाऊ मेनी बसेस? फोर बसेस. मीन्स व्हॉट? फोर इज ए फ्रिक्वेन्सी फॉर वन आवर. राईट, एका आवर मध्ये चार बसेस आहेत, सो दॅट इज कॉल्ड एज फ्रिक्वेन्सी. ओके, वी कॅन चेक ऍक्टिव्ह ऑपरेशन इन द कोड अँड देन वी कॅन कॅल्क्युलेट इट्स फ्रिक्वेन्सी काउंट. मग हेच एक्झाम्पल आपल्याला आपल्या प्रोग्राम मध्ये लावायचं की आपल्या प्रोग्राम मध्ये कोणतं ऑपरेशन किती टाइम एक्झिक्यूट होतंय, दॅट इज कॉल्ड एज इट्स फ्रिक्वेन्सी काउंट. म्हणजे ते फोर टाइम्स होतंय, फाईव्ह टाइम्स होतंय, वन टाइम होतंय. लूप मध्ये लावलं की काय होणार आहे, तेवढ्या टाइम ऑपरेट होणार आहे. मीन्स दॅट इज इट्स फ्रिक्वेन्सी काउंट. आणि विदाउट लूप असेल तर वन टाइम होणार आहे सिंगल. इफ देअर आर मोर दॅन वन ऍक्टिव्ह ऑपरेशन्स देन आवर फ्रिक्वेन्सी काउंट इज इन पॉलिनॉमियल फॉर्मॅट. पॉलिनॉमियल मीन्स व्हॉट? ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस, आपण लिहितो ना राईट, बी स्क्वेअर या फॉर्म मध्ये. मग आता नंबर ऑफ, एका प्रोग्राम मध्ये सपोज नंबर ऑफ ऑपरेशन असतील, ओके, तर या फॉर्मॅटमध्ये आपल्याला टाइम कॉम्प्लिट फ्रिक्वेन्सी काउंट लिहायचा आहे. आणि ज्याचा मॅग्निट्यूड हायेस्ट असेल दॅट इज अवर फ्रिक्वेन्सी काउंट मेन. राईट, वी कॅन कन्सिडर ओनली हायेस्ट मॅग्निट्यूड फ्रॉम द पॉलिनॉमियल फॉर टाइम कॉम्प्लेक्सिटी. हायेस्ट मॅग्निट्यूड मीन्स व्हॉट? हियर ए फोर, ए रेस टू फोर प्लस ए रेस टू टू प्लस ए रेस ए. हियर which is highest magnitude term? A raised to 4. A raised to 4 means what? Here we can compare power value, right? Raised to. Okay? Here 4, 2 and here there is no, means 1 is there, right? So here 4, 2, 1 means 4 is highest. So frequency count is 4, right? Highest magnitude. So now next. These are the examples we already seen. Here there is no for loop. Single example is there. A is equal to A plus 1. So calculate its time complexity. It will execute one time, single time in the program. So it executes one time. So frequency count is 1. Right. My program lila hash include stdio.h void main open bracket A is equal to A plus 1 and bracket close case. किती टाइम एक्झिक्यूट होणार आहे? देर इज नो फॉर लूप, व्हाइल लूप, डू व्हाइल लूप, सो वन टाइम ओनली. सो फ्रिक्वेन्सी काउंट इज 1, सो आन्सर इज 1. ओके, समजलं का फर्स्ट एक्झाम्पल? यस सर. नेक्स्ट, हियर सेकंड एक्झाम्पल स्टेट्स दॅट पॉलिनॉमियल टर्म्स एन रेस टू 4, 20 एन क्यूब एन प्लस 40. हियर आपला रूल काय? विच इज हायेस्ट मॅग्निट्यूड टर्म? हायेस्ट पॉवर व्हॅल्यू इज एन रेस टू 4, राईट? सो टेक पॉवर व्हॅल्यू 4 ॲज फ्रिक्वेन्सी काउंट. सो फ्रिक्वेन्सी काउंट इज 4. समजलं याच्यामध्ये काय कुणाला विचारायचं आहे? राईट, हायेस्ट टर्म, हायेस्ट रेस टू व्हॅल्यू, हायेस्ट पॉवर व्हॅल्यू इज 4, सो फ्रिक्वेन्सी काउंट इज 4. So what about my third example is, suppose A raised to 5 upon 3 plus A raised to 3 upon 5. So now tell me which is highest? A raised to 5 upon 3. Just open calculator. Calculator is allowed, right? So calculator. Okay, calculator, 5 by 3. What is the 5 by 3? 1.66. And what about 3 by 5? 3 upon 5, 0.6. So 1.6 is greatest. So my frequency count is 5 by 3, right?
What about suppose fourth example? A raised to 0.5 plus A raised to 0.053, which is highest? 0.5 is highest. 0.53. Frequency is 0.5, frequency count, right? 0.5. So he lakshat theva. Okay, ashe example aale tar yamadhe tar kuni sangu shakel. Just use calculator here. Okay, calculator varun check kara konti term highest hai, and then this is the answer. Next example, this one first example give apan hai. For loop vaparle tanni. Okay, okay, for काय म्हटले त्यांनी, for I is equal to 0, I is less than n, I plus plus, A is equal to A into B. आता लूप मध्ये स्टेटमेंट वापरलेले आहेत लूप मध्ये. ओके, आता बेसिकली मी एक एक्झाम्पल घेतो, इथे n ची व्हॅल्यू मी कन्सिडर करतो. सपोज एज्यूम n इज इक्वल टू 3. ओके, n इज इक्वल टू 3. And here I is given, value of I is equal to 0, right? I is 0. So now I started with 0. Now compare this. I is less than n. 0 is less than n. Ahe ka? Yes, true or false? True. Hello. True or false? 0 is less than 3. True, right? Means what? It is true. So your A is equal to A into B is executed one time. Okay, ekda execute zala. Parat apan jump kuthe karnar hai? I plus plus la. Previous value of I is 0, so now I becomes 1, right? Again check the condition. 1 is less than n, 1 is less than 3. Yes, condition is true. So execute this code again. So it is executed second time. Again jump to the I plus plus, I becomes 2. Check the condition, 2 is less than 3. Yes, condition is true. Execute this code again. 3 time executed. Now I plus plus, I becomes 3. 3 is less than 3. No, condition gets false here. So how many times this code is executed? 3 times, right? 3 times. And this 3 is nothing but your whatever the value of n, right? It is equal to n value. So here value of n is not given. If it is 100, so 100 time this code will be executed. If it is 1000, then 1000 time this code will be executed. So frequency count is n, right? Frequency count is n. So here answer is correct. Frequency count is n for this example, first one. Now next, second example is for loop use kelela ahe for, right? For I is equal to 1. So here I written I, value of I is 1 and n is not given. So here I again use value of n is 3. Now check. 1 is less than equal to n. Yes, 1 is less than 3. So condition true. Execute this code. So this code is executed one time. Then again jump to the I plus plus. Value of I is 1. So now I becomes 2. Then check the condition. I is less than equal to n. 2 is less than equal to 3. Yes, condition true. Execute this code again. Then again jump to the I plus plus, I becomes 3. 3 is less than 3, no, but here two condition are there, right? Less than sati pan true asnare and equal to sati sudha true asnare. Previous example made equal to nasle mode equal to la false dhala hota. But ata 3 is equal to 3, yes, condition is true,
then execute this code. So three time it will execute. Then again I plus plus I becomes 4 here. Check the condition. 4 is less than 3, no false. 4 is equal to 3, no false. Stop here. So how many time your code is executed? 3 times. And this 3 is nothing but your whatever the value of n, right? Means you, if you have taken n as 10, then 10 times this code will be executed. 100 time code will be executed. So frequency count is n, right? So n is written here. N. Frequency count is n. So now next, for I is equal to 1, I is less than n, I plus plus. Next example, here equal to is not there, and I started with one value, right? I started with value 1. So just check here. Here I written I, and n is suppose 3. So now check, I is initialized with 1. 1 is less than 3. Yes, condition is true. So execute this code one time. Then I plus plus. I becomes 2. 2 is less than n. Yes, 2 is less than 3. So now execute this code again. So this code will be executed second time. Then again I plus plus. I becomes 3. Now check the condition. 3 is less than 3. True or false? False. False, right? So don't execute this code. So how many times your code will be executed? 2 times. And it is related with n, that is n minus 1. Whatever the value of n, it is minus 1. Means if you taken n is equal to 5, then your code will be executed 4 times. If your value of n is 100, your code will be executed 99 times. Means minus 1. So here frequency count is n minus 1. समझते हैं कैसा करना है n माइनस वन का? यस सगाना समझ ले का n माइनस वन का लिए वैल्यू? नो सर. यस सर. इथे आपण i ची वैल्यू 1 घेतलेली आहे, राइट? ज्यांना समजलं नाहीये 1. सो 1 इज लेस देन 3. यस. सो फर्स्ट टाइम कोड विल बी एक्झिक्युटेड. देन अगेन i प्लस प्लस. i बिकम्स 2 हियर. 2 इज लेस देन 3. Yes, so second time your code will be executed. Then again I plus plus, I becomes 3. Now check the condition. 3 is less than 3. No, condition gets false here. So kiti vela execute zala code 2 times. Ani apan n chi value kiti ghetleli 3. Manje 2 is less than 3. Manje kiti ani apla code kiti vela execute zala 2. Manje kay 3 minus 1 kela tar aplyala आपला जेवढा नंबर ऑफ टाइम कोड एक्झिक्यूट झालाय ती व्हॅल्यू मिळते 3 minus 1. दॅट इज नथिंग बट n minus 1. मीन्स व्हॉट? युअर व्हॅल्यू ऑफ n इज 500. सो हाऊ मेनी टाइम युअर कोड विल बी एक्झिक्युटेड? 499 टाइम्स, राईट? minus 1. सो हियर फ्रिक्वेन्सी काउंट इज minus 1. ओके, फ्रिक्वेन्सी काउंट इज minus 1. ओके, समजलं का सगळ्यांना minus 1? Yes, sir. Yes. Next example. Here there are 2 for loops and then one statement. So these statements is related with these 2 for loops. Okay, this is inner for loop and this is outer for loop. Okay. So now here, if m is equal to n, manje m ani n che value same asel, then for every value of I and J varies from 1 to N, then frequency count is M into N, that is M and N are equal, so N square. Means what? Just check. आता इथे दोन वेळा फॉर लूप यूज केलेला आहे, तर नीट लक्ष द्या. आता पहिल्यांदा काय होणार? आउटर जो फॉर लूप आहे आय चा, त्याची व्हॅल्यू 1 ने सेट झालेली आहे. आता एम आणि एनच्या व्हॅल्यू दिलेल्या नाहीयेत, आपण एम आणि एनचे व्हॅल्यू सेम घेऊया, अज्यूम करूया. सपोज एम इज 2 अँड एन इज 2. ओके, सो हियर हियर वन मिस्टेक इज देअर. हियर लेस दॅन पाहिजे इथे,
काय पाहिजे लेस दॅन असं साइन पाहिजे लेस दॅन ओके लेस दॅन पाहिजे तिथे ओके हियर इक्वल टू च्या इथे लेस दॅन पाहिजे वन मिनिट कुठे लेस दॅन पाहिजे या पोझिशनला ओके आय इज ओके आय इज इक्वल टू वन आय इज लेस दॅन इक्वल टू एम आय प्लस प्लस व्हॅल्यू ऑफ आय बिकम्स वन वन इज लेस दॅन इक्वल टू एम आहे का येस ट्रू सो नाऊ गो टू धिस फॉर लूप या फॉर लूप कडे येणार आहे आपण जे ची व्हॅल्यू किती केलेली आहे वन ओके जे लिहून घेतो मी इथे जे जे ची व्हॅल्यू आहे वन ओके वन इज लेस दॅन इक्वल टू एन वन इज लेस दॅन टू येस कंडिशन ट्रू अँड कंडिशन ट्रू असल्यामुळे काय हा कोड एक्झिक्यूट झाला फर्स्ट टाइम ओके आता आपण जम्प कुठे करणार इनर फॉर लूपच्या अपडेट पार्टला म्हणजे जे प्लस प्लस ला करणार आहे ओके आता जे इज इक्वल टू वन होता आता किती झाला टू चेक द कंडिशन टू इज लेस दॅन एन येस कंडिशन इज ट्रू सो अगेन दिस कोड विल बी एक्झिक्युटेड टू ओके आता बघा परत आपण जे प्लस प्लस ला जाणार जे बिकम्स थ्री अँड नाव चेक थ्री इज लेस दॅन एन नो थ्री इज नॉट लेस दॅन नॉट इक्वल टू एन कंडिशन गेट्स फॉल्स सो हा फॉर लूप फॉल्स गेलाय आपण आता वरच्या फॉर लूपच्या अपडेट पार्टला जाणार आउटर आय प्लस प्लस आय प्रिव्हियस आय वॉज वन सो आय बिकम्स टू हियर नाव चेक द कंडिशन टू इज लेस दॅन इक्वल टू एम एम ची व्हॅल्यू काय आहे टू टू अँड टू आर इक्वल सो कंडिशन ट्रू आणि ट्रू असल्यामुळे परत आपण खाली येणार आहोत जे च्या फॉर लूपला आणि परत जे ची व्हॅल्यू काय होणार आहे वन होणार आहे कारण आपण टॉप टू बॉटम येतोय सो जे अगेन अपडेटेड बाय वन ओके जे इज अपडेटेड बाय वन जे इज अपडेटेड वन ओके सो हियर जे इज इक्वल टू वन जे इज लेस दॅन इक्वल टू एन जे प्लस प्लस सो अगेन थर्ड टाइम धिस कोड विल बी एक्झिक्युटेड बिकॉज वन इज लेस दॅन एन देन नाव नेक्स्ट जम्प टू दी जे प्लस प्लस जे बिकम्स टू टू इज लेस दॅन इक्वल टू एन येस कंडिशन इज ट्रू सो अगेन धिस कोड विल बी एक्झिक्युटेड ओके जे बिकम्स थ्री थ्री इज लेस दॅन एन no not equal n and not less than n so condition gets false so again jump to the I plus plus value of I is 2 I becomes 3 3 is less than equal to m no condition gets false here again m is 2 and I is 3 so don't execute outer for loop false gelyamule apan inner la yenar nahi so ithe stop vayche kiti time execute zalay code 4 time and 4 is nothing but your m ani n che value same ghetlili kay hoti 2 hoti mhanje 2 cha square kay ahe 4 kashi relate karte 2 cha square mhanje suppose tumhi m ani n che value same ghetli suppose 5 square 25 times tumcha code execute honar hai okay 3 ghetli value 3 raised to 2 9 times tumcha code execute honar hai karun baga tumhi so here frequency count is n square okay frequency count is n square then next here ata apan vegvegla value ghetlyat pahilya example madhe tyach example madhe kay kele apan m ani n same ghetla 2 ata ithe different ghevun baghuya assume karuya m is 2 and n is 3 okay m is 2 and n is 3 मग अशा वेळी काय होतं आतलं फॉर लूप किती वेळा एक्झिक्यूट होणार आहे 3 टाइम एक्झिक्यूट होणार आहे परत वरच्या फॉर लूपला कंट्रोल जाईल तो फॉल जाईल परत हा 2 होईल आणि परत तो खालच्या फॉर लूप कडे कंट्रोल देईल इथे लेस दॅन पाहिजे आणि परत हे 3 टाइम एक्झिक्यूट होईल म्हणजे एन ची जी व्हॅल्यू आहे आणि एम ची जी व्हॅल्यू एम म्हणजे आउटर फॉर लूप एन मीन्स इनर फॉर लूप म्हणजे आउटर फॉर लूप सपोज एम इज 5 n is 2
So 5 into 2, 10 time your code will be executed. येते लक्षात 10 time. इथे पण तेच होतं. M ची व्हॅल्यू आपण 2 घेतली आणि N ची व्हॅल्यू 2 घेतली. 2 into 2, 4 time code is executed. Right? जर सेम असतील तर N square होणार आहे आणि डिफरंट असेल तर मल्टिप्लिकेशन आहेच. ओके, सपोज व्हॅल्यू ऑफ M इज 10, व्हॅल्यू ऑफ N इज 3. हाऊ मेनी टाइम युअर कोड विल बी एक्झिक्यूट? 30 टाइम. तुम्ही आता 1 by 1 घेऊन बघा. मी जसं हे एक्सप्लेन केलेलं आहे, 30 टाइम इट इज व्हेरी लेंथी, राईट? सो हाऊ टू कॅल्क्युलेट दिस आन्सर? जस्ट पुट मल्टिप्लिकेशन साइन बिटवीन एम अँड एन्स व्हॅल्यू. ओके, इथे फक्त लेस दॅन आहे, इथे जरा चुकले, लेस दॅन आहे. ओके, सो हियर एम इज 2, एन इज 3, सो जस्ट 2 and 3 मल्टीप्लाय विथ 2 and 3, सो युअर फ्रिक्वेन्सी काउंट बिकम्स 6 हियर. सो फक्त मल्टिप्लिकेशन करायचं दोघांचं. नेक्स्ट हे बघा, आता इथे किती आहेत? एवढा आणि हाच फॉर लूप, यांचा आणि यांचा संबंध आहे. आणि हे आउटर फॉर लूप इनर फॉर लूप या कोडशी आहे. म्हणजे हा कोड किती वेळा एक्झिक्यूट होणार आहे ते इथे ठरवलं जाणार आहे. हे लेस दॅन आहे, इथे लेस दॅन पाहिजे, लेस दॅन पाहिजे. ओके, एम आणि 1 म्हणजे काय? हे आपण प्रिव्हियस एक्झाम्पल, पहिलंच एक्झाम्पल पाहिलं. एम ची जेवढी व्हॅल्यू असेल तेवढ्या टाइम्स तो एक्झिक्यूट होईल. म्हणजे सपोज एन नंबर ऑफ टाइम्स असेल, म्हणजे एम ची व्हॅल्यू 3 असेल, 3 टाइम एक्झिक्यूट होईल. 4 असेल, 4 टाइम एक्झिक्यूट होईल. म्हणजे जी व्हॅल्यू आपण घेऊ तेवढ्या वेळात तो कोड एक्झिक्यूट होईल. एन टाइम एक्झिक्यूट झाला आणि हा कोड, एम ची व्हॅल्यू सपोज 2 घेतली आणि एन ची व्हॅल्यू 2 घेतली, म्हणजे 2 into 2, 4, म्हणजे एन स्क्वेअर टाइम खालचा कोड एक्झिक्यूट होतोय. बरोबर, एन स्क्वेअर टाइम म्हणजेच काय? इथे पॉलिनॉमियल आलाय. काय? एन स्क्वेअर प्लस एन, राईट? एन स्क्वेअर प्लस एन. पहिला कोड एन टाइम एक्झिक्यूट होतोय, दुसरा एन स्क्वेअर टाइम एक्झिक्यूट होतोय. सो एन स्क्वेअर प्लस एन पॉलिनॉमियल इज देअर. सो विच इज हायेस्ट मॅग्निट्यूड टर्म? एन स्क्वेअर. सो हियर फ्रिक्वेन्सी काउंट इज एन स्क्वेअर. हे आपण आत्ताच सोडवलेले आहेत, पहिले एक्झाम्पल आठवा आणि हे आत्ताच वरचं एक्झाम्पल. फक्त हा कोड आता एकत्र आहे, सो आपल्याला आता पॉलिनॉमियल टाइम मिळतोय. म्हणजे पहिला कोड हा यातला एन टाइम एक्झिक्यूट होतोय आणि खालचा एन स्क्वेअर टाइम होतोय. हेच आपण आत्ता वर बघितलं, हा एन स्क्वेअर आणि हा एन टाइम एक्झिक्यूट होणारा कोड, राईट? मग तेच आता एकत्र आलेत एकाच प्रोग्राम मध्ये. सो पॉलिनॉमियल तयार झाला एन स्क्वेअर प्लस एन, मग यामध्ये हायेस्ट मॅग्निट्यूड टर्म कोणती आहे? एन स्क्वेअर. सो फ्रिक्वेन्सी काउंट इज एन स्क्वेअर. सो हियर आवर फर्स्ट युनिट इज कम्प्लीटेड, राईट? सो दिस इज द अल्गोरिदमिक कॉम्प्लेक्सिटी अँड कॅल्क्युलेट फ्रिक्वेन्सी काउंट. ओके, या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत.